सुरुवातीला सगळ्यांना दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा. आज आपण फॉर्म भरायला जाणार आहे आणि खूप आनंद वाटतोय की अशा एक चांगल्या दिवसाला दिवशी आपण तिथं फॉर्म भरायला जातोय. आणि सगळ्यात जास्त आनंद म्हणजे स्वतः पवार साहेब आणि माझे आई वडील ताई आणि इथले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी असा आम्ही तिथं जाऊन फॉर्म भरणार आहे. चांगलं वाटतंय. शेवटी कुठल्याही आईला वाटतं की तिच्या मुलांनी मुलींनी पुढं गेलं पाहिजे. त्यांनी त्या पद्धतीने आशीर्वाद दिला. असं वाटतंय. आणि पहिलीच निवडणूक जरी असली तरी समाजकारणात आता बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करत आलोय. 8-10 वर्ष झाली आपण सामाजिक काम आपण करत आलोय. आणि माझी पहिली निवडणूक जरी असली तरी पवार साहेब माझ्या पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स वाटतो की नक्कीच आपण इथं यशस्वी होऊ. आणि सगळ्या बारामतीकरांनी पवार साहेबांना 27व्या वर्षी निवडून दिलं, त्यांना आशीर्वाद दिला, तशीच मी आज इच्छा व्यक्त करतो की मलाही पहिल्यांदा त्यांनी सगळ्यांनी निवडून द्यावं आणि चांगलं काम मी त्यांच्यासाठी जसं साहेबांनी केलं त्या पद्धतीने मी नक्कीच करीन. दादा, पहिली निवडणूक आहे आणि तुम्ही आता मारुती, आता तुम्हाला माहिती आहे की हे जे आपलं कण्हेरीचं मंदिर आहे ते खूप असं एक जागृत देवस्थान आहे. आणि पवार साहेबांनी ही परंपरा 50-60 वर्षापासून म्हणजे जेव्हा 67 सालापासून त्यांनी ते परंपरा तिथं सुरू केली आहे. आणि आमचं कुटुंब हे फॉलो करत आलंय आणि त्या पद्धतीने आपण आता पुढे जाणार आहे. दादा, तुम्ही स्वाभिमानी यात्रा काढली, चला आता प्रचाराची यात्रा सुरू होईल. आता उद्या परवा आपण सुरू करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.